मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना नेहमीच मनस्तापाला सामोरं जावं लागतं. निकृष्ट दर्जाचे तयार करण्यात आलेले रस्ते तर याला कारणीभूत आहेतच, शिवाय वेगवेगळ्या युटिलिटीजसाठी चर खोदल्यानंतर त्या व्यवस्थित न भरल्यानं खड्डे पडत असल्याचं समोर आलंय. माटुंग्यातील डॉन बॉस्को स्कूलजवळचा सिंघानिया रोड पूर्ण रस्ता चांगला आहे, पण जिथे केबल किंवा पाईपसारख्या युटिलिटीज टाकण्यासाठी चर खोदली आणि ती व्यवस्थित बुजवली गेली नाही, तिथंच खड्डे पडल्याचं दिसतंय. दुसरा रस्ता आहे लेडी जहांगीर रोड फाईव्ह गाड येथील, इथंही तीच तरह आहे. अत्यंत महत्वाच्या अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर टीटी सिग्नलवरील हे दृश्य. संपूर्ण रस्ता काँक्रीटचा असताना मध्येच एक पॅच पेव्हर ब्लॉकचा आहे. पाईपलाईनचं काम करण्यासाठी बीएमसीनं हा रस्ता 2 वर्षांपूर्वी खोदलाय, पण तिथं पुन्हा काँक्रीट टाकून पूर्ववत करण्याऐवजी पेव्हर ब्लॉक टाकून निकृष्ट दर्जाचं काम केलं. परिणामी इथंही खड्डा पडलाय. मनपाचे कंत्राटदार खणलेले चर व्यवस्थित बुजवत नसल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याचं दिसून येतं. ट्रेंच हो गया है, खड्डा हो गया है, पॉटहोल हो गया है, उसके अंदर पानी भर जाता है बारिश के दिन में, दिखता नहीं कि वो कितना डीप है. जब टू व्हीलर जाता है वो अपना बैलेंस खो के गिर जाता है. जब लोग मर जाते हैं वो बात को तो सीरियसली लेना चाहिए, वो भी लेते नहीं. बीएमसी इज टू बी ब्लेम टोटली. अंधेरीचा पादचारी पूल कोसळण्यामागेही पुलावरून नेण्यात आलेल्या केबल आणि पाईपचा मोठा हातभार असल्याचं समोर आलंय. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमागेही या युटिलिटीजसाठी खोदलेल्या चरी असल्याचं दिसतंय. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.